नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभम आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्ही आर फूड टेक्नॉलॉजी चॅनलमध्ये सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अलायझ कोर्समध्ये ॲडमिशन झाले आहे अशा विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बी एस सी ॲग्रिकल्चरच्या सिलेबस कॉपीचे डिस्कशन केले त्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या मला कमेंट आल्या की फूड टेक्नॉलॉजीच्या सिलेबस कॉपीचे पण असेच डिस्कशन करा काळजी करू नका मित्रांनो आपण ॲग्रिकल्चर अलायझड जे कोर्स आहेत त्या सर्व कोर्सचे असे सिलेबस डिस्कशन पाहणार आहोत आज आपण बीटेक फूड टेक्नॉलॉजी या प्रोफेशनल डिग्री कोर्सचे सिलेबस पाहणार आहोत यामध्ये आपण बीटेक फूड टेक्नॉलॉजीचा सिलेबस कशाप्रकारे आहे कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत प्रत्येक सेमिस्टरसाठी कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत मार्किंग क्रायटेरिया कसा असणार आहे प्रॅक्टिकल कसे असणार आहेत हे सर्व काही आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण आत्तापर्यंत आपल्या व्ही आर अ फूड टेक्नॉलॉजीस या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकरात लवकर कर करा कारण हा चॅनल आपल्यापर्यंत अशा प्रकारचे सर्व अपडेट वेळोवेळी पोचवणार आहेत तर चला पाहूयात हो आपला फूड टेक्नॉलॉजीचा सिलेबस तर पहा मित्रांनो इथे त्यांनी दिलेले आहे द कोर्स सर्क्युलम अँड सिलेबस ऑफ बीटेक फूड टेक्नॉलॉजी डिग्री प्रोग्रॅम हा सिलेबस तुमच्या चारही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यांना लागू असणार आहे यापुढे त्यांनी इंडेक्स दिले आहे त्यामध्ये पर्टिक्युलर्स अँड पेज नंबर दिलेले आहेत यापुढे त्यांनी जनरल इन्फॉर्मेशन दिली आहे त्यामध्ये त्यांनी जेव्हा सिलेबस चेंज केला त्यामध्ये त्यांनी कोणता चेंज केला आहे हे सर्व दिलेले आहे इथे तुम्ही एकदा पाहून घ्या आपण पुढे पाहूयात डिपार्टमेंट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रेडिट लोड यामध्ये त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटसाठी किती क्रेडिट असणार आहे हे दिलेले आहे यापुढे त्यांनी समरी ऑफ द मेजर चेंज ऑफ रोड बाय फिफ्थ डीन कमिटी विथ प्रपोज मॉडिफिकेशन दिलेले आहे यामध्ये त्यांनी जो पहिला सिलेबस होता आणि आत्ताचा सिलेबस त्यामध्ये किती कम्पॅरिझन केले आहे किती डिपार्टमेंट वाढवलेत किती डिपार्टमेंट कमी केलेत हे सर्व दिले आहे आपण पाहू शकता एक्झिस्टिंगमध्ये त्यांचे पाच डिपार्टमेंट होते देन फिफ्थ डीन रिकमेंडेशनमध्ये त्यांचे सात डिपार्टमेंट आणि प्रोपोझरमध्ये त्यांचे सहा डिपार्टमेंट म्हणजे जे आत्ता आहेत ते त्यानंतर त्यांनी पुढे डिपार्टमेंट वाईज कोर्स डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती कोर्स आहेत त्याचे क्रेडिट किती आहेत आणि कोणत्या सेमेस्टरला आहेत हे सर्व दिलेले आहे यामध्ये त्यांनी फर्स्ट डिपार्टमेंट आहे फूड प्रोसेस टेक्नॉलॉजी यामध्ये कोर्स नंबर आहे एफ पी टी वन 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 प्रिन्सिपल ऑफ फूड प्रोसेसिंग त्यामध्ये क्रेडिट आहे थ्री टू प्लस वन तो आहे तो सेमेस्टर फर्स्टसाठी इलेजिबल आहे अशा प्रकारे फूड टेक्नॉलॉजीमध्ये एकूण सहा डिपार्टमेंट आहेत फर्स्ट आहे ते फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी देन फूड इंजिनिअरिंग देन फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशन देन फूड मायक्रोबायोलॉजी अँड सेफ्टी देन एफ बी एम मीन्स फूड बिझनेस मॅनेजमेंट अँड लास्ट फूड प्लॅन्ट ऑपरेशन यापुढे त्यांनी सेमिस्टर वाईज कोर्स लेआउट दिलेला आहे त्यामध्ये फर्स्ट सेमिस्टरसाठी कोणते कोणते कोर्स असणार आहेत हे दिलेले आहे यामध्ये फर्स्ट कोर्स आहे एफ पी टी वन 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 प्रिन्सिपल ऑफ फूड प्रोसेसिंग यामध्ये क्रेडिट आहे थ्री टू प्लस वन देन एफ पी टी वन वन टू पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल्स त्यासाठी क्रेडिट आहे थ्री टू प्लस वन देन ए पी ए वन 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 इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड ग्राफिक्स हा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा सब्जेक्ट आहे त्यासाठी क्रेडिट आहे थ्री वन प्लस टू मित्रांनो कोर्स नंबरमध्ये एफ पी टी वन 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 हे काय आहे तर फर्स्ट त्यामध्ये एफ पी टी हे डिपार्टमेंट आहे फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी हे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये फर्स्ट वन मीन्स फर्स्ट इयर सेकंड वन मीन्स फर्स्ट सेमिस्टर अँड थर्ड वन मीन्स फर्स्ट कोर्स असा त्याचा अर्थ आहे अँड क्रिडिटमध्ये थ्री टू प्लस वन हे काय आहे तर थ्री टू प्लस वन मीन्स थ्री मिन्स दीडशे मार्क्स टू मीन्स हंड्रेड मार्क्स आणि वन मीन्स फिफ्टी मार्क्स आपला सब्जेक्ट किती मार्काचा आहे प्रॅक्टिकलसाठी किती आहे थेअरीसाठी किती आहेत हे क्रिडिटवरून समजलं जातं टू प्लस वन सब्जेक्टसाठी थेरी असणार आहे ती शंभर मार्काची असणार आहे आणि प्रॅक्टिकल असणार आहे ते पन्नास मार्काचे असणार आहे थेरीमध्ये हंड्रेड मार्क्स त्याचे डिवायडेशन कसे असणार आहे ते पाहूयात यामध्ये वीस मार्काची तुमची मीड असणार आहे आणि ऐंशी मार्काचा सेमिस्टर एंड पेपर असणार आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये पन्नास मार्काचे डिवायडेशन असणार आहे चाळीस मार्काचा तुमचा सेमेस्टर एंड पेपर असणार आहे आणि दहा मार्काचे तुमचे हे असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल वर्कला असणार आहेत त्यामध्ये पुढे ए पी वन वन थ्री मॅथमॅटिक्स सब्जेक्टचे कसं असणार आहे हा विषय टू प्लस झिरोचा हो आहे या विषयाला तुम्हाला प्रॅक्टिकल नसणार आहे या सब्जेक्टची थेरी ही हंड्रेड मार्क्सची असणार आहे आणि हंड्रेड मार्क्सपैकी तुमचे ऐंशी मार्काचा तुमचा सेमिस्टर एंड पेपर आणि वीस मार्काची मिड असणार आहे यामध्ये ऐंशी मार्कपैकी तुम्हाला पासिंगसाठी फिफ्टी मार्क्स लागणार आहेत आणि जे आपले रेग्युलर टू प्लस वनचे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला चाळीस मार्क्स पासिंगसाठी असणार आहेत परंतु मॅथमॅटिक्स या सब्जेक्टला तुम्हाला पासिंगसाठी फिफ्टी मार्क्स पाहिजेत म्हणजे ऐंशी पैकी तुम्हाला पन्नास मार्क्स पासिंगला पाहिजेत तेव्हाच या सब्जेक्टमध्ये तुम्ही पास आहात नाहीतर फेल आहात आणि जास्तीत जास्त मुलांचा हाच सब्जेक्ट बॅकला राहतो आणि त्यांची इयर डाऊन होते त्यामुळे ह्या विषयावर भरपूर लक्ष द्या आणि हा विषय चांगला सोडवा त्यानंतर या सेमिस्टरमध्ये तुम्हाला लास्टला नॉन क्रेडिट कोर्स असणार आहे फिजिकल एज्युकेशन या कोर्सला फक्त प्रॅक्टिकल आहे थेरी नाही देन सेकंड सेमिस्टरला तुमचे असंच असणार आहे एफ पी टी वन टू थ्री सिरियल प्रोसेसिंग देन फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हिट अँड मास्ट ट्रान्सफर हा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा सब्जेक्ट आहे त्यानंतर स्टॅटेस्टिकल मेथड्स अँड न्युमेरिकल अनालिसिस हा सुद्धा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा विषय आहे एफ एम एस फूड मायक्रोबायोलॉजी ह्युमन न्यूट्रिशन फूड केमिस्ट्री ऑफ मायक्रोन्युट्रीएंट इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड लास्ट नॉन क्रेडिट कोर्स आहे एन सी सी वर एन एस एस अशा सर्व सेमिस्टरचे त्यांनी लेआउट दिलेलं आहे कोणत्या सेमिस्टरसाठी किती सब्जेक्ट आहेत आणि त्याचे क्रेडिट कसे आहे हे सर्व तुम्ही एकदा पाहून घ्या या पी डी एफ कॉपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा पाहून घ्या आता सातव्या सेमिस्टरसाठी कसं असणार आहे सातव्या सेमिस्टरसाठी आपल्याला एकूण चार कोर्स आहेत ते पूर्णपणे फूड प्लॅन्ट ऑपरेशनचेच आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे स्टुडंट ट्रेड एक्सपिरियंटर लर्निंग प्रोग्राम फर्स्ट ई एल पी फर्स्ट त्यासाठी क्रेडिट आहेत प्रॅक्टिकलसाठी सेवन आणि थेरीसाठी झिरो म्हणजे तुम्हाला मित्रांनो सातवी आणि आठवी सेमेस्टर म्हणजे जे लास्ट इयर आहे त्यासाठी कोणतेही पेपर नसणार आहे तुम्हाला पूर्णपणे प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिकल वर्कच असणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा पेपर नसणार आहे सेकंड नंबरला स्टुडंट रेडी ई एल पी सेकंड त्यासाठी क्रेडिट आहे सेवन स्टुडंट रेडी रिसर्च प्रोजेक्ट त्यासाठी क्रेडिट आहे थ्री आणि स्टुडंट रेडी सेमिनार त्यासाठी क्रेडिट आहे वन अशा तर एकूण अठरा ही प्रॅक्टिकल वर्क आहे आणि आठव्या सेमिस्टरसाठी तुम्हाला स्टुडंट रेडी इनप्लॅन ट्रेनिंग हा एकच सब्जेक्ट आहे तुम्हाला लास्ट इयरला फक्त इनप्लॅन ट्रेनिंग पूर्ण करायची आहे सहा मंथसाठी त्यासाठी क्रेडिट आहे वीस आणि एक गोष्ट सांगायची मित्रांनो तुम्हाला आपल्याला थर्ड सेमिस्टर आणि फाईव्ह सेमिस्टरसाठी इंडस्ट्रीयल टूर हा सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेर इंडस्ट्रीसाठी कॉलेजकडून इंडस्ट्रीयल व्हिजिट अरेंज केले जाते हे तुम्हाला कंपल्सरी असते त्यापुढे मित्रांनो या सिलेबसमध्ये डिपार्टमेंट वाईज सिलेबस अँड कोर्स सर्क्युलम दिलेले आहे यामध्ये त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती कोर्स आहेत आणि त्या कोर्ससाठी कसा सिलेबस असणार आहे थेरीसाठी कोणता असणार आहे प्रॅक्टिकलसाठी कोणता असणार आहे हे सर्व दिलेले आहे यामध्ये किती लेक्चरमध्ये किती टॉपिक पूर्ण करायचे आहे त्याचे वेटेज कसे असणार आहे हे सर्व त्यांनी दिलेले आहे प्रॅक्टिकल साठी कसे आहे यानंतर त्यांनी या, या सिलेबससाठी कोणते टेक्स्ट बुक्स आणि कोणते रेफरन्स बुक रेफर करायचे आहेत हे या सर्व बुकची लिस्ट इथे दिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो सगळ्या कोर्सचे प्रॅक्टिकल आणि थेरीसाठीचे सिलेबस दिलेले आहेत इथे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो हा एकशे पासष्ट पानाचा सिलेबस आहे हा होता मित्रांनो आपल्या बीटेक फूड टेक्नॉलॉजीचा सिलेबस या सिलेबसची पी डी एफ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि नजरेखालून घालून घ्या मित्रांनो तुम्ही फूड टेक्नॉलॉजी ही जी फील्ड निवडलेली आहे ही खूपच चांगली आहे यासाठी भविष्यात खूप मोठा स्कोप आहे आणि जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातील तेही खूप चांगले आहेत या फील्डबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि मी दिलेल्या माहितीचा आपल्याला खरंच फायदा होत असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन धन्यवाद